नमस्ते, स्टिचिंग विथ लीला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी शिकवणार आहे फोर टक्स असलेला साडीवरचा योगपट्टी असलेला ब्लाउज। त्याचं माप बघा, अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे, जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे। तर याचं पूर्ण माप बघा, याची उंची आहे पूर्ण 12.5। त्याच्यामध्ये आपण अधिक एक मिळवणार, कापलेल्यासाठी उंची 13.5 घेणार आहे। छाती आहे 33, 34 करायचं, त्या 7.5 होतो, तर त्याच्यामध्ये अधिक 2 मिळवायचे, बरोबर 9.5 घडी येणार। शोल्डर 14 आहे, 14 निम्मे 7, कारण 7 वजा 1 करायचा, आणि 6 शोल्डर कापण्यासाठी घ्यायचा। हा मीडियम गळ्यासाठी शोल्डर आहे, जास्त गळा असेल मोठा तर हे माप आणखी कमी होतं शोल्डरचं। मुंडा 5.5 आहे, गळा रुंदी 3 आहे, गळा रुंची 5.5 आहे, हात उंची 6 आणि हातघडी 6.5, ही 30 छातीला लागणारी मापाची घडी आहे, असं हे माप आहे। तर याचं आपण आता कटिंग बघूया। एकदम सोपी पद्धत आहे, हे बघा। ह्याच्या आधी तुम्ही बेसिक जर पाहिले असतील माझ्या चॅनलवरचे बेसिक क्लासचे व्हिडिओ, तर तुम्हाला लक्षात येईल। हे बघा, ही बंद बाजू आहे, ही अशी घडी घेतली, ही हा आपला छातीचा 14 अधिक 2 घेतले। ते बघा, इथं आधी आपण रुंदीचं माप टाकायचं आहे, हे 9.5 घेतलेले आहेत। छातीचा 14, 7.5 येतो, तर आपण 9.5 कापण्यासाठी घेतले। इथनंच आपण ही उंची मोजणार आहे, आपल्या दोन्ही बाजू एकदम येणार आहेत। उंची आपली 12.5 आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला हे 13.5 घ्यायची, तिथं 13.5 आहे बघा हे, आणि याचीच आपल्याला ही घडी मारायची डब। हे बघा, ह्या 2 बंद बाजू आल्यात, हा आहे शोल्डरची बाजू, आणि ह्या 4 बाजू खुल्या आहेत बघा। ह्या मुंड्याचं माप टाकतो आपण ह्या साईडला, तर हे आपण आता माप टाकतो ह्याच्यावरती। अगदी सोपं पद्धत आहे। आता आपल्या ब्लाऊजची छातीचं तर आपण घेतला, 14 अधिक 2 घेतले, उंचीमध्ये 12.5 एक मिळून 13.5 घेतले। आता शोल्डरचं पंप मोजायचं आहे, शोल्डर आपला 14 आहे, तर 14 निम्मे किती येतात, 7, त्याच्यामधनं 1 करायचं। हे मीडियम गळ्याचं माप आहे फक्त, जर आणखी शोल्डर गळा मोठा असेल तर शोल्डर आपला आणखी 1/2 कमी होईल, 5.5 येईल। तर आपण हा मीडियम गळ्याचं माप टाकूया। आधी शोल्डर 6 येतो, तर त्याच्या निम्मे लगेच गळा रुंदी घ्यायची। शोल्डर मोजला, तिथूनच आपण मुंड्याचं माप टाकणार आहे 5.5। बघा, 5.5 टाकले, ही बाजू लगेच इकडे जोडून घ्यायची। गळा उंची 5.5 आहे, गळा रुंदी 3 आहे। गळा उंची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त होऊ शकते। हा झाला शोल्डर, शोल्डरच्या निम्मे गळा रुंदी, हे झालं मुंड्याचं माप, आणि ही गळा उंची। आता आपण मुंड्याचा आकार देतोय, कोपऱ्यातून 1 इंच घ्यायचे। एक पासून इथे यायचं, इथून आपण बाहेर जाणार आहे, अर्ध्याच्या 1/2 इंच आहे बघा। हे झालं मुंडा, असा लगेच मागचा मुंडा काढून घेऊ आपण। इथंच 1/4 इंच अंतर ठेवायचं काढलेल्या मुंड्यापासून, हा या मुंड्यापासून हे अंतर 1/4 इंच घ्यायचं। तर हा आपण दुसरा मुंडा घेऊया मागच्या साईडचा, परत त्याच रेषेवर यायचं। हे झालं मुंड्याचं माप, हे किती आपण ठेवलं आहे 1/4 इंच, हे आपण 1 घेतला, इथं 1 घेतला, या 1 पासून इकडे आलो, मधलं अंतर पाहून ठेवलं, हा दुसरा मुंडा काढला, इथंच मिळवायचं एका रेषेवर। आता गळ्याचा आकार बघा, असं फिरून घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आकार येईल। कुठेही मिळवायचं नाही, अजिबात कुठं टाकवायचं नाही, म्हणजे तो एकदम राऊंड गळा येतो आहे बघा, कुठेही टाकवायचा नाही रेषेवर, एकदम राऊंड। हे झाला गळा, गळा उंची आपली 5.5 आहे, गळा रुंदी 3 आहे, हा शोल्डर मग 3 राहतो, आणि हे मुंडा आहे 5.5। हे झालं गळ्याचं आणि मुंड्याचं माप। आता हे 4 टक्सचा ब्लाऊज, ह्याला आपण
तर टक्स काढणार आहे। हे बघा खांद्यावरून आपण मोजतो, गळ्याची बाजू ही, ही गळ्याची बाजू आहे, गळ्याच्या बाजूकडून सगळ्यात पहिला टक्स आपण 9 घेणार आहे। हे बघा 9 पहिली खूण केली, तर हे कमीत कमी 34 छातीपर्यंत 35 तुमचा हा टक्स 9 येणार आहे। आणि जेव्हा याच्या पुढचं माप येईल त्यावेळी हा टक्स 9 9.5 येईल। बाकीचं माप बघा तुम्ही, 9 नंतर सगळ्यात पहिला टक्स आपला येणार आहे 2.5 इंच। हे बघा हे बघा वरनं 9 घेतले, 9 नंतर हा टक्स 2.5 इंच, 2.5 नंतर 2.5 खाली आपण 1/2 इंच घ्यायचं। हे बघा तसं नाही, हे बघा ही मोठी रेषपासून या 1 हे झालं 1/2 इंच अंतर। इथून आपल्याला घ्यायचं आहे 2.25 इंच, 1 आणि ही तिसरी रेष 1 नंतरची। हे बघा इथून हा झाला आपला दुसरा टक्स। हे बघा हा झाला दुसरा टक्स, तर हे 2 टक्स झाले। हा वरनं 9 घेतला, हा 2.5, इथून 1/2 इंच आणि हा 2.25 इंच। आता आपला तिसरा टक्स बघा, हा पहिला टक्स इथून टेप लावायचा आपल्याला। हे बघा हा जो कोपरा आहे मुंड्याचा इथून घ्यायचा। हे बघा एकदम सोपी पद्धत आहे, अगदी तुमच्या चांगली लक्षात राहील। हे बघा आणि मधलं अंतर आपल्याला 2.5 ठेवायचं, ह्या 2 टक्सच्या मधलं अंतर 2.5 पाहिजे, बाकी रेष मागे मारायची। हे बघा इकडे घेतले मागे मार, हा झाला तिसरा टक्स। आता आपला चौथा टक्स बघा, चौथा घेताना हा तिसरा आणि हा दुसरा ह्याचा मध्य घ्यायचा। हे बघा हे बघा किती आहे, 2.5 इंच आहे, 2.5 मध्य किती येतो 2.25, हा 2.25 इंच मोजला, याच्या मागे आपल्याला फक्त 1/2 इंच घ्यायचं। हे बघा हे घेतलं 1/2 इंच आणि इथून आपल्याला 3.5 तो हे करायचं आहे, जॉईंट करायचं इथं साईडला। हे झाले 4 टक्स। आता बघा परत एकदा बघा, इथून आपण किती घेतला 9 आपला हा पहिला टक्स काय आहे 2.5 नंतर इथं घेतले आपण 1/2 इंच, नंतर हा नंतर हा टक्स दुसरा घेतलेला आहे 2.25 इंच, 2.25 झालं। हा झाला पहिला टक्स, हा झाला दुसरा। आता तिसरा घेताना पहिल्यापासून पहिल्या टक्सपासून या मुंड्यामध्ये धरायचं आहे टेप ह्या कोपऱ्यावर, आणि मधलं अंतर ठेवायचं आपल्याला 2.5 इंच। बघा हा झाला तिसरा टक्स, आणि तिसरा आणि हा दुसरा ह्या दोन्हीचा हा मध्य काढला आपण, हा कमी जास्त होऊ शकतो। आता आपला 2.5 होता तर 2.5 नेहमी आपण 2.25 घेतला आहे, 2.25 मागे इथं 1/2 इंच घेतले, आणि हा झाला चौथा टक्स। करेक्ट असं माप घ्या तुम्ही, एकही टक्स चुकणार नाही तुम्हाला, ब्लाऊजला टक्स घेतल्यावर फुगा येणार नाही, काही नाही, अगदी व्यवस्थित बसतात हे टक्स। त्यामुळे तुम्ही हे लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अतिशय सोपी पद्धत आहे। आता आपण योग पट्टी काढणार आहे, इथं योग पट्टी आपण बघा ही 3, इथं मधोमध घेणार 1.5 आणि इथं घेणार आहे 2.5। आता हे आपण जॉईंट करून घेणार आहे। याच पट्टीचा आपण कंबर पट्टीसाठी उपयोग करणार आहे ब्लाऊजच्या। हे घेतलेत आपण 3, इथं घेतले 1.5, इथं घेतले 1.5 आणि इथं घेतले 2.5। 2.5 हा 1 इंच असतो, हा साईडलाच इथं आला पाहिजे टक्स करायला। हे बघा हे झालं पुढच्या टक्सचं माप। आता मागचा टक्स बघा, हे मागची बाजू आहे ब्लाऊजची, तर मागचे टक्स बघा, इथून 3.5 घ्यायचे मधून। हे बघा बंद बाजू आहे, बंद बाजूकडून इथून 3.5 आणि उंची 4 असा हा मागचा टक्स घ्यायचा। हे 2 टक्स येतात दोन्ही साईडला। हे बघा इथून 3.5 आणि उंची 4 असे सगळे टक्स बघा। परत एकदा बघा, वरनं आपण 9 घेतला, नंतर 2.5 घेतला, इथून खाली 1/2 इंच,
नंतर हा 1/4 इंच हा झाला दुसरा टक्स, नंतर हा पहिला टक्सपासून टेप धरायची, इथून मुंड्याच्या ह्या कोपऱ्यापर्यंत न्यायची, मधला अंतर 2.5 ठेवायचं, हा झाला तिसरा टक्स। आता चौथा टक्स घेताना हा आणि हा ह्याचा हा मध्य घेतलाय, तो आला 1/4 इंच, 1/4 इंचच्या मध्ये 1/2 इंच खाली घ्यायचा आहे आणि हा झाला चौथा टक्स। असे पूर्ण टक्स आहेत हे, आणि असेच टक्स आपण ह्या साईडला पण घेऊ शकतो। तर ह्याचा आपण कटिंग करूया आधी। सगळ्यात प्रथम आपण मुंडा कापूया, त्यात चारही बाजू आहेत, एक मागचा मुंडा येणार आहे ह्याच्यात। आता हे दोनच पदर धरायचे, हा झाला पुढचा मुंडा। आता गळे आपण पुढचा गळा 5 आहे, मागचा आपण 7 घेऊयात, बघा कसा घ्यायचा तो बघा। आता आपण हा पहिला पुढचा गळा कापून घेऊ। हा झाला पुढचा गळा, हे बघा मागचा गळा आपण इथूनच 7 मोजायचा आहे। आपल्याला हा 7 मिळेल, हा मीडियम गळा आहे, 7-8 पर्यंत तुम्ही घेऊ शकता ह्या शोल्डरसाठी। जेव्हा गळा उंची जास्त येते तेव्हा शोल्डर तुमचा छोटा होतो। बघा 3 इंची रुंदी आहे गळ्याची। हा मागचा गळा काढून घेऊया आपण। आपण कापून घेऊया। हा मागचा गळा झाला 7 इंचाचा आणि हा 5.5 इंचाचा आहे पुढचा गळा। आता आपल्याला योग पट्टी कापून घ्यायची। योग पट्टी कापून घेऊया। योग पट्टीचा आपण सरळ करून कंबर पट्टीसाठी मागच्या साईडला उपयोग करू शकतो या बाजूला। आता हे टक्स बघा या साईडला कसे मोजणे काढू शकता, घडूने केलं तर याच्यावर घडी मारली तरी ते दुसऱ्या बाजूचे टक्स येऊ शकतात। हे सेम टक्स तुम्ही या बाजूला काढू शकता। सगळ्यात पहिला टक्स आपला आहे 2.5, इथून 2.5 मोजायचा। हिचं रेषेत मारून घ्यायची 2.5 ची। दुसरा टक्स आपला कसा आहे, इथं 1/2 इंच आहे, इथून आपला 1/4, हे बघा इथून हे 1/4, इथं हा झाला दुसरा टक्स। हा दुसरा झाला। आता आपला तिसरा टक्स, इथून आपलं किती अंतर आहे मुंड्यापासून मधल्या दोन टक्सच्या मधलं अंतर हे 2.5 इंच आहे बघा, हे इथं हे असेच रेष मागे घ्यायचं। हा झाला तिसरा टक्स, हे बघा हा चौथा टक्स आपण मोजला। हा पहिला 2.5, हा 1/2 इंच, इथून 1/4, त्याच्यानंतर इथून हे अंतर 2.5 घेतले आणि ह्या दोन्हीचा हा मध्य बघा आपण किती घेतला, 1/2 इंच मागे घेतला आणि हा चौथा टक्स इथं जोडून घेतला, हा झाला चौथा टक्स। असे सगळे ब्लाऊजचे टक्स आहे दोन्ही साईडचे। आता आपल्याला ह्याची योग पट्टी काढायची, तर ती बघा मी कशी दाखवते ती। मागचा टक्स बी मधनं आहे बघा, हा इकडं 3.5 आहे, इकडं पण 3.5 7 जास्त घ्यायचा, हा पण इथं 4, हे दोन झाले मागचे टक्स। हे दोन मागचे टक्स छोटेचे झाले। आपण योग पट्टी बघूया। तर आपली घडी आहे ब्लाऊजची 9.5, तर आपण ही पट्टीची रुंदी आपण 8.5 घेणार आहे, ब्लाऊजच्या घडीपेक्षा 1 इंच कमी।
तर 1 इंच आपलं फिटिंगसाठी आहे, त्याच्यात कटिंगमध्ये 1 इंच आपला कटिंगसाठी आहे. तर आपलं फिटिंग 8.5 तयार होणार आहे ब्लाऊजचं. 9:30 आपली घडी आहे, तर ही पट्टीची रुंदी 8.5 घ्यायची. 7.5 मध्ये 1 मिळून 7.75 आहे पट्टीची रुंदी, 8.5 घ्यायची. आणि उंची मात्र 3.5 आहे. आपण 3 वर बघा, ब्लाऊजवर बघा तुम्ही, आपण 3 वर पहिली ही 3 घेतली, 1 पट्टी मध्ये 1.5 घेतली, इथं 2 घेतलेली. तर आपण इथं 3.5 मध्ये 2.5 आणि साईडला 3 असे आपण हे 1 पट्टीचा आकार देणार आहे. तर बघा हा 3.5 आहे. आता मध्ये आपण 2.5 घेऊया. इथं 3 घ्यायचं. हा 1 पट्टीचा आकार आहे, एकदम सोप्या पद्धतीने आहे. बघा हीच 1 पट्टी आपल्याला लावायची. ही 1 पट्टी झाली. हे 3.5 इथं, 2.5 आणि इथं 3. तर ब्लाऊजची घडी आपली 9:30 आहे, तर पट्टीची ही रुंदी आपण 8.5 घेतलेली आहे. कापण्यासाठी ब्लाऊज 9:30 घेतलेला आहे. आणि 1 पट्टी ही 3.5, 2.5 आणि 3. हे बघा, ही अशी डबल घडी घेतलेली आहे. दुरेगी 1 पट्टी येणार आहे. ही दोन्ही साईडच्या 2 पट्ट्या येतील ह्याच्यामध्ये. हे बघा, आपण संपूर्ण काढलेलं माप आहे याच्यात. सगळं तेच माप आहे पूर्ण. मुंडा, शोल्डर, सगळं पट्टी, ब्रेसियर पट्टी, हे 1 पट्टीचं माप सगळं सेम टू सेम तेच काढलेलं आहे. आता आपण पार्ट 2 मध्ये आपण ह्याचं हाताचं माप, हात उंची आणि हाताची रुंदी याचं माप आपण काढणार आहे. पट्टीचे 4 तुकडे आपण कापून घेऊ. ब्लाऊज आणि ह्याची ही 1 पट्टी, हे माप आपलं पूर्ण झालेलं आहे. आता आपण ह्याच्या हाताचं कटिंग पार्ट 2 मध्ये करणार आहे.